चिकोडी येथील मराठा भवनात जय जिजाऊ महिला सेवा संघाच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी महिलांनी जिजाऊ बनून आपल्या मुलांवर संस्कार करून शिवबा घडवण्याची गरज असल्याचे मत कारंजा येथील जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे यांनी व्यक्त केले. स्वराज्य निर्माणासाठी जिजामात्याने शिवबांवर संस्कार केल्यामुळेच हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली. आज प्रत्येक महिलांनी जिजाऊ होऊन आपल्या मुलामुलींवर चांगले संस्कार करून प्रत्येक घरोघरी शिवाजी घडवण्याची गरज असल्याचे मत कारंजा जिल्हा पंचायत सदस्य सौ सुमित्रा उगळे यांनी व्यक्त केले. त्या चिकोडी शहरातील मराठा भवनात जय जिजाऊ महिला सेवा संघाकडून आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. प्रारंभी शिवप्रतिमेची पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमात सुरुवात झाली. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, आज मुलं मुली व्हॉट्सअपच्या नादाने भलत्याच मार्गावर जात आहेत, त्यामुळे मुलींबरोबर मैत्रीण म्हणून राहावे. तसेच पालकांनी आपली मुले बाहेर गेल्यानंतर ते पोशाख कोणता घालतात, काय करतात यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुढे त्या म्हणाल्या, महिलांनी कोणतेही काम करताना ठाम राहावे, पाऊल मागे न घालता संकटाचा सामना करून सर्व क्षेत्रात काम करण्याची गरज आहे. आपण महिलांसाठी शासनाकडून सवलतीच्या दरात पापड, शेवया मशीन, गिरणीसह गृह उद्योगासाठी सवलतीच्या दरात मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. चिकोडीतील अशा कर्तव्यदक्ष मंडळाचा हेवा वाटतो. जिजाऊंच्या नावाने असलेले मंडळ भविष्यात नक्की नावारूपास येणार असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. आपल्या मुली आपल्या सुना ज्या वेळेला गरज असतात त्यावेळेला पोहायला त्यांना कसलं लागते जरा तुम्ही विचार करून बघा. कोणाला कुठल्या आपल्या मुलीला सुनाला वाटते का एखाद्या चांगलं पुस्तक वाचावं, चांगल्या ठिकाणी देवाला जाऊन दर्शन घ्यावं, चांगल्या एखाद्या व्याख्याच्या वेळेच्या आपल्या राजा मॅडम चार शब्द चांगले ऐकावे, त्यांना काय पोहायला लागते, पिझ्झा कुठं मिळतोय, बिअर कुठं मिळते, पाणी कुठे कुठे मिळते, पिक्चर कुठला चांगला आहे, नवऱ्याने साडी चांगली आहे का, ते मुलाचं म्हणजे त्यांचं एक सगळ्याने असते, इच्छा पूर्ण नाही केली तर ते बाळाची इच्छा आकृत असते, ते काय साधायचं ते सांगून घेतात तेवढ्या 9 महिन्यात. पण जिजाऊंना वेळ लागला कशाचा, तलवारीने खेळायचं, तलवार चालवायची, घोड्यावर बसायचं, त्यावेळी त्यांना काय खायला प्यायला कमी नव्हतं, पण त्यांच्या खाण्याकडे त्यांना फक्त एकच माझ्या मायठिणी या मोगलाच्या तावडीत निष्ठावं पाहिजे, त्यांनी मोगला श्वास घ्यायला पाहिजे. अशा जिजाऊंनी बऱ्याच थोड्या दिवसानंतर जिजाऊंचे दिव्य झाली, त्यांनी शिवपुत्राला जन्माला घातलं. जन्माला घातलेल्या बाळाला त्यांनी काय संस्कार दिले हो, आपलं हे राज्य आपल्या स्वतःच्या याच्यात घ्यायचं. मग अशा जिजाऊंनी जन्मलेल्या यानंतर सौ सुनीता कदम बोलताना म्हणाल्या, महिलांनी स्वतःसाठी दुय्यम स्थान निर्माण केले आहे. महिलांच्यात सहनशक्ती, धाडस, निर्णय घेण्याची क्षमता असून संघटन हे आपल्या घरापासून होणे गरजेचे आहे. संसारातील जबाबदाऱ्या पार पाडत स्वतःला ओळखून शिक्षणाकडे लक्ष देऊन मी कुणीतरी आहे हे सिद्ध करावे. पैसा म्हणजे संसार नव्हे, पैसा किंवा हुद्दा काय यापेक्षा आपण काहीतरी करू शकतो हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक महिलांनी स्वतःमधील वेगळेपण जपून आवडत्या क्षेत्रात पुढे जावे. महिला जोपर्यंत एकत्रित येत नाही तोपर्यंत तुमच्या समस्या कळत नाहीत, त्यामुळे आपल्यातील संवाद वाढवण्याची गरज असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. प्रमुख वक्त्या म्हणून प्राध्यापिका कल्पना रायजादव बोलताना म्हणाल्या, सबलीकरण म्हणजे केवळ चांगला पोशाख, चांगला आहार किंवा चांगले दागिने घालणे असं होत नाही, तर कर्तृत्वान सबलीकरण होण्यासाठी इतरांच्या दुःखात सहभागी झाल्यास खरे सबलीकरण ठरणार असल्याचे ते यावेळी म्हणाल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ रूपा यादव यांनी केले. प्रारंभी भैरवी मोहिते व सहकाऱ्यांनी स्वागत गीताने तर सौ रूपाली चव्हाण यांच्या भावगीताने कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी सुलोचना माने व जाधव यांनी माता कलावतीचा अभंग गायला. सौ वंदना भोसले, सौ नंदा पुजारी यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. नाही पडत नाही पडलं तर कसं कसं होईल, पडलं तर कसं खेळायला आल्याच नसते इथं.